तर एक साधारणतः आपण 5 लिटर ताजू गोमूत्र, देशी गाईचं गोमूत्र आपण लोखंडी कढईमध्ये घेतलेलं आहे. याला छान बॉईल होतलं की याच्यावर अशा पद्धतीचा फेस येत असतो. हा अमोनिया आहे. रोजचं जर ताजं गोमूत्र घेतलं तर हा अमोनिया फार कमी येतो. गोमूत्र असं पंचगव्य पद्धतीने बनवायचं असेल तर रोजचं ताजं गोमूत्र आपल्याला घ्यावं लागेल. ह्या गोमूत्रावर आलेली साय किंवा हा जो फेस येतो हा आपण छानलीने काढून छानलीने काढून घ्यायचं जसा होईल तेवढा. हा एक 2.5 ते 3 वर्ष जुना ऑर्गॅनिक काळा गुळ आहे. हा जसा 10 लिटरच्या मागे 1.5 किलो टाकायचा असतो. आमच्या जंगलात जाणाऱ्या गाई आहेत त्याच्यामुळे गोमूत्र तीक्ष्ण असतं, त्याच्यामुळे मी 5 लिटरच्या मागे 1.5 किलो टाकतो. टाकल्यानंतर त्याला पुन्हा फेस येईल. तर गोमूत्रामध्ये आपण गूळ टाकल्यानंतर पण पुन्हा असा फेस येईल, ही मळी राहील. या मळीला पण बाहेर काढायचं. ही जोपर्यंत मळी जाणार नाही तोपर्यंत आपल्याला बाहेर काढायचं. याच्यात काही खबरदारी घ्यायची आहे. पहिली गोष्ट, लोखंडी कढईच पाहिजे. जर्मनच्या भांड्यात ही औषधी बनणार नाही. दुसरं गोष्ट, गोमूत्र हे ताजंच पाहिजे आणि देशी गाईचंच पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, गूळ हे 3 ते 5 वर्ष जुनाच पाहिजे, तेव्हा फर्मेंटेशन छान होईल. जर गाई शहराकडच्या असतील तर अमोनिया बरोबर निघेल, कमी प्रमाणात निघेल. किंवा पण जर गाई चरणाऱ्या असतील तर अमोनिया छान निघेल त्यांचा. अमोनिया निघेपर्यंत फेस काढत राहायचा. हा अमोनियाचा फेस आहे. एकदाचा फेस बन झाला की नेक्स्ट प्रोसिजर टाकल्यानंतर एकदाचा फेस येणं पूर्णपणे बंद झाला की त्याच्यानंतर ताजं गाईचं दूध 20 ml टाका. 20 ml दूध टाकायचं आहे. थोड्या वेळानंतर पुन्हा त्याच्यामध्ये उफान येऊन फेस यायला लागेल. आपण बघू शकतो की याच्यामध्ये फेस येणं बंद झालेलं आहे. तरी एकदा आपण फिरून घेऊ म्हणजे साचलेली मळी बाहेर निघायला सोपी होऊन जाईल. आता अग्नी कमी करून टाक. काहीही फेस नाही आहे, पूर्णपणे शांत झालेला आहे. अग्नी आपण मंद केलेली आहे, किंचित अग्नी आहे थोडा थोडा. नेक्स्ट प्रोसिजर राहील आपल्याकडे चिनी मातीचं भांडं असावं. चला आज रात्रभर आपण तूप लावून ठेवू इथे आणि एकदा आपलं गोमूत्र असं थंड झालं की याच्यामध्ये बांधून फडक्यामध्ये बांधून ठेवू. कढईमध्ये स्वांक्षित झाल्यानंतर आपल्याला चिनी मातीच्या भांड्यामध्ये ज्याला रात्रभर आपण तूप लावून ठेवलेलं आहे त्यात गाळणीने गाळून टाकायचं आहे. पूर्णपणे गाळून घेतल्यानंतर एक खबरदारी घ्यायची आहे की हा पूर्णपणे भरायला नाही पाहिजे. एक साधारणतः 1/3 जागा किंवा 40% जागा तरी ती खाली राहायला पाहिजे. हा आमचा 7 लिटरचा जार आहे, ज्यात आम्ही 5 लिटर भरलेला आहे. त्यानंतर एक
होता त्या खड्यात. एक छोटासा खडा निंबू सत्व किंवा निंबू सठ किराणा दुकानात मिळेल, हे आपण छोटंसं त्याच्यामध्ये टाकायचं. टाकल्यानंतर त्यामध्ये बबल सुटल्यासारखे वाट दिसत असतील तुम्हाला, या ठिकाणी बघा थोडे बबल सुटल्यासारखे दिसत आहे. अशा वेळीस याला सुती कपडा एखादी घ्यायचा, या सुती कपड्याने एक पदरी बांधून घ्यायचं तोंडाला, घट्ट पक्क तोंडाला, नाही दुसरं. ही खबरदारी घ्यायची की याच्या तोंडावर कुठलंही छिद्र वगैरे पडायला नको किंवा असले नको. पूर्ण घट्ट पॅक केलं, आता आजूबाजू नसलेलं आपलं जे थोडंफार सांडलं असेल ते पुसून घ्यायचं आणि नंतर याला अंधाऱ्या खोलीमध्ये पहिले 15 दिवस ठेवायचे. 15 दिवस ठेवल्यानंतर याच्यावरती एक लेअर चोडू देईल, जी मळी आहे खराबवाली मळी ती वरच्या दिशेने यायला लागेल, ती मळी झाऱ्याच्या सहाय्याने काढून घ्यायचं. पुन्हा एकदा किंचित निंबूसट टाकून अशा पद्धतीने बांधून 2 महिने आपल्याला याच्यात एखाद्या अंधाऱ्या खोलीत ठेवायचं आहे जिथे सूर्यप्रकाश पोहोचायला नको. म्हणजे पहिले जे 15 दिवस आणि नंतरचे 2 महिने, म्हणजे साधारणतः 2.5 महिने. 2.5 महिन्यानंतर काढून एखादी काडी पेटी पेटवून त्याच्यामध्ये टाकून बघायची. आपली आस्वारिष्टाची जी पद्धतीने चेक केल्यानंतर जो तो पूर्णपणे तयार झाला असेल तर त्याला पॅकिंगसाठी घ्यावे, अन्यथा पुन्हा 15-20 दिवस त्याला राहू द्यावे. पंचगव्य पद्धतीने बनवलेला गोमूत्रासव हा फक्त आणि फक्त ग्रीष्म ऋतूमध्ये बनत असतो. सध्याच्या काळामध्ये हा जो ग्रीष्म ऋतू चालू आहे त्या ग्रीष्म ऋतूमध्येच हा गोमूत्रासव बनवला जातो. पंचगव्य पद्धतीने बनवलेला गोमूत्रासव कुठल्या रोगांवरती उपयोगात येते तर श्वास, कास, दमा, खोकला, श्वसन संस्थेशी रिलेटेड कुठल्याही व्याधीवरती त्याचा उपयोग होऊ शकतो. हृदयाचा TB असेल किंवा हृदयाशी रिलेटेड कुठल्याही व्याधींवरती याचा वापर केला जातो आणि आतापर्यंत करण्यात आलेला आहे. याच्याबद्दलची अन्य माहिती जाणून घ्यायची असेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अन्य पंचगव्य उत्पादनाबद्दल पण आपल्याला संपूर्ण माहिती याच्यावर देण्यात येईल. नमस्कार.